कोविड 19च्या नावाखाली शाळा बंद करण्यात आल्याने येणाऱ्या पिढ्या बर्बाद होण्याच्या मार्गावर आहेत यावर कुणीही भाष्य करताना दिसत नाही. यासाठी आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, संघटना, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, संस्थाचालक, विद्यार्थी, पालक एकत्र येत सोमवार दिनांक 20/9/2021 रोजी हिवरे बाजार भेटीचं आयोजन करण्यात आलंय. त्यावेळी सुमारे 100 वर उपस्थिती होती. हिवरे बाजार येथील शाळा गेल्या 3 महिन्यांपासून सुरळीतपणे सुरू आहेत. लोकांची तळमळ पाहता माननीय पोपट पवार यांनी सुमारे 1.5 तास मार्गदर्शन करत सर्वांना आपापल्या गावातील पहिल्यापासून शाळा सुरू करा, लागेल की ती मदत करेल असं आश्वासन देत ही क्रांतीची ठिणगी, क्रांतीची देणगी असलेल्या आष्टी तालुक्यात पडत असल्याने समाधान व्यक्त केलंय. या कामी सर्व वैयक्तिक मतभेद पक्ष पार्टी विरहित जनआंदोलन आष्टी तालुक्यात सुरू करण्याचं ठरवलंय. तेज वार्तासाठी रहमान सय्यद, बीड. शाळेचं नाव येऊन देतो ना. आमची शाळा 15 जून पासून चालू झाली. त्याआधी 15 मेला आमचं गाव कोरोनामुक्त झालं. त्यावेळेसच आम्ही सर्व पालकांचा सर्व्हे केला होता आणि सर्व्हे केल्यानंतर पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं आमच्या आम्हाला नेहमी सांगणं असायचं की शाळा चालू करा, शाळा चालू करा. परंतु सरकारी नियमाप्रमाणे आपल्याला शाळा चालू करायला परवानगी नव्हती. त्यामुळं आम्ही ग्रामपंचायतला आमचं म्हणणं कळवलं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही शिकवायला तयार आहोत, परंतु मुलांना जर काही कोरोनाची बाधा झाली तर त्याला जबाबदार आम्ही असणार नाही. त्यामुळं ही जबाबदारी पालकांनी, व्यवस्थापन समितीने आणि ग्रामपंचायतीने घ्यावी. नंतर ग्रामपंचायतीने त्यांची बैठक घेतली आणि त्यामध्ये त्यांनी संपूर्ण जबाबदारी घ्यायचं ठरवलं. त्याचबरोबर शाळेमध्ये ग्राम शिक्षण समिती आणि व्यवस्थापन समितीची सभा झाली. त्यामध्ये पालकवर्गांनी आणि व्यवस्थापन समितीने संपूर्ण जबाबदारी स्वतः घ्यायचं ठरवलं आणि मग शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यामध्येच गावाची जबाबदारी, पालकांची जबाबदारी, विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि शिक्षकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आणि त्यानुसार 15 जूनपासून शाळा चालू झाली. शाळेत आल्यानंतर पहिल्यांदा विद्यार्थ्यांचं टेम्परेचर आणि ऑक्सिजन घेतलं जातं. त्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याचं टेम्परेचर जास्त आढळलं तर त्याची लगेच गावातल्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजेन टेस्ट केली जाते. परंतु आत्तापर्यंत अशी वेळ आली नाही, एकाही मुलाचं टेम्परेचर वाढलं नाही किंवा कुणी आजारी पडलं नाही, ही आमच्या दृष्टीने चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल. आणि अशा पद्धतीने 10 ते 2 पर्यंत आमची शाळा चालती. जेवणाचा डबा वगैरे मुलं आणत नाही, फक्त पाण्याची बॉटल बरोबर असती. त्याचबरोबर प्रत्येकाच्या पिशवीमध्ये सॅनिटायझर आणि प्रत्येकाने मास्क लावलेला असतो. हे सगळे कोरोनाचे नियम पाळले जातात. सुरक्षित अंतरावर मुलं राहतात, एकत्र खेळत नाही. परंतु आता लवकरच आमच्या शाळेला सुरू होऊन 100 दिवस होणार आहेत आणि 25 तारखेला आम्ही खूप मोठा असा शाळेची सेंच्युरी म्हणून कार्यक्रम घेणार आहोत आणि त्यानंतर आमचा पूर्ण वेळ शाळा सुरू करायचा विचार आहे. आणि त्यासाठी नक्कीच गणपती बाप्पा आम्हाला आशीर्वाद देतील आणि आमची शाळा पूर्ण वेळ सुरू होईल. नाव सांग. श्रेयस संजय ठांगे. मी वेदक मुलगा. इयत्ता वर्ग वर्ग पण सांग. मी इयत्ता 7 शिकतो. मी चैतन्य वासवाते. मी इयत्ता 7 शिकतो. मी सारंग मनोज कुमार उरुडे. मी इयत्ता 7 शिकतो. किती दिवसापासून शाळा चालू आहे तुमची? 15 जून पासून. 100 दिवस आम्ही साजरा करणार आहे. आता अभ्यास वगैरे? अभ्यास चालू. चालतंय, धन्यवाद म्हणा. ओके, धन्यवाद. साहेबांनी कार्यक्रम केलेला आहे. 100 दिवस शाळा चालू होते. शिक्षकांना बोलायचंय. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी. काय तुम्हाला त्रास शाळेत आल्यावर? दररोज टीम प्रिजन टीम घेत. दररोज टीम प्रिजन. ऑक्सिजन. आणि पालकांची काही इच्छा वगैरे? काही नाही. काही दबाव तुम्हाला नाही? कसं वाटतंय शाळेत आल्यावर? घरच्यापेक्षा चांगलं. घरी काय वाटत होतं? कंटाळा यायचा. आता जरी मित्रांसोबत थोडं बोलता येतं.
अजून पाच वाजेपर्यंत शाळा सुरू असं वाटतं. पाच वाजेपर्यंत होणार आहे. होणार आहे आमच्यासाठी दुसऱ्या मुलांची पण शाळा चालू आहे अशी इच्छा आहे तुमची. आम्ही गण राहायला प्रार्थना केली का असे आम्ही जितके आनंदात आहे शाळेत तितक्याच आनंदात बाकीच्या इतर मुलांना सगळं आनंद मिळावा शिकण्याचा. अरे वा अजून कोणाची काय इच्छा गावामध्ये काय बदल केला समजा कोरोनामुळे काही म्हणजे दक्षता काय घेतली तुमच्या म्हणजे पद्मश्री पोपटराव पवार साहेबांनी आधी कोरोना गाव मुक्त केले आणि मग सर्व पालकांच्या लसीकरण झालं. शिक्षकांचं पण लसीकरण आणि मग शाळा सुरू झाली. मग शाळा सुरू झाली आता 100 दिवस तरी पूर्ण होते. 25 शंभर दिवस आम्ही साजरा करणार आहे. बरोबर आहे. म्हणजे काय होतं आपल्या समाजात एवढं अवघड आहे ना चांगल्या गोष्टी मान्यच करत नाही आपण. का पूर्वीच्या काळात आपण पाहिलं की गावामध्ये 5 पंचवर्षीय खराब चालायचे त्यावेळी योजना नव्हत्या काय नव्हत्या पण मानसिकता खूप चांगली होती. लोक श्रमदान आणि वर्ग वर्ग निर्माण करायचे. आता आता प्रत्येक गोष्ट पैशात करायला लागलो. श्रमदान हे शून्य श्रमदान काय होतं ते आपलं वाटत. लोक म्हणे काय नाही आता हे काम सुरू केलं एवढे कोटी पैसे गावाला येते तर काय वर्गणी द्यायची नसत. पण सगळे हिशोब लोकांकडे असतात. काय फक्त दक्षता पालकांना घ्यायला जे पालक लिखी देतील त्यांचीच मुलं घ्यायची पहिलं धोरण. दुसरं शिक्षकांची जबाबदारी निश्चितपण मुलं आले याचा अर्थ शिक्षकांनी गेला जत्रला गेला साखरपुड्याला हे नाही जमणार बर का. आम्ही ते केलंय शिक्षकांची आचारसंहिता विद्यार्थ्यांची आचारसंहिता. आता मुलांना आई वडील घेऊन नाही जा. सगळ्यात जास्त महिला पालकांना पुढे घ्या तुम्ही. महिला जरा सिन्सिअर असतात. आपल्या डोक्यात जुने निवडणुकीचे किडे असेल कधी वळवळ करायला लागेल माणसं सापडलाय ना ह्या बघू पुढे काय करायचं. तर हे गावाच्या भल्यासाठी ना आता पुढे येण्याची गरज. आणि तुम्ही जर हे करू शकला नाही ना आणखीन एक वर्ष जाणार. आता डेअरिंग करा. डेअरिंग केल्याबरोबर आता जर आष्टी तालुक्यात येणार ना आष्टी तालुक्याचा संबंध करायचे. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या. आष्टी तालुका म्हणजे बीड जिल्ह्यात निर्णय शाळा सुरू करायचा अख्खा महाराष्ट्र कोल्हापूर सांगली सातारा पुढे. बरोबर आहे. या निर्णय काय हरकत नाही. तुम्हाला आम्ही एक शिक्षक देतो जोडून एक फॉर्मॅट घेऊ. आता पवार साहेबांनी सांगितलं आष्टी तालुका हा एक क्रांतिकर्माचा तालुका आहे. तुम्हाला वाटतंय का सर्वांना शाळा सुरू कराव्यासाठी आपली शाळा सुरू व्हावी आपला पालक या ठिकाणी शाळेत जावा त्यांनी वर हात करा. ते पत्रकार आहेत अन्न पवार साहेब. ही क्रांती आमच्या तालुक्यातून सुरू झाली. महाराष्ट्रात आतापर्यंत राज्यात जाईल सगळं चालतंय त्यासाठीच आम्ही प्रयत्न करू.